माणूसतूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. तुम्ही थंबनेल बरोबर वाचले, आज मी पुण्याच्या दक्षिण एरियामध्ये कोंडवा भागामध्ये उभा आहे आणि कोंडव्या भागामध्ये जर तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2 आणि 2.5 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. डिसेंबर 2026 या प्रोजेक्टचं पजेशन आहे आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी काय आहेत तर प्रोजेक्टचं लोकेशन तर प्राईम आहेच, पण फ्लॅटचा जो कार्पेट आहे ते खूप सुंदर बसवण्यात आले, झिरो वेस्टेज कार्पेट तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी इथं फ्लॅट घेणाऱ्यांसाठी खूप बेस्ट आहे आणि तशी गोष्ट लोकांना अपेक्षित असते ती म्हणजे फ्लेक्झिबल पेमेंट प्लॅन. इथे तुम्ही 20% अमाऊंट भरून राहिलेली जी अमाऊंट आहे ती 50,000 रुपये असे दरमहा भरू शकता पजेशनपर्यंत, आणि ज्या दिवशी 40% अमाऊंट येईल त्याच्यानंतर तुमचं ॲग्रीमेंटसुद्धा इथं केलं जाईल. म्हणजे ज्यांना बँक लोन करायचं नाही त्याच्यासाठी बिल्डरकडून हा फ्लेक्झिबल प्लॅन इथं देण्यात आला आहे. तो महागा जो दिसतो तो प्रोजेक्ट आहे ॲक्च्युअल हा, आणि 1.5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये टोटल 3 टॉवर आहेत, 2 रेसिडेन्शियल टॉवर आहेत ज्याच्यामध्ये 18-18 मजल्याचे 2 बिल्डिंग असणार आहेत आणि त्या 18 मध्ये 5 फ्लोअर जे ते पार्किंगसाठी सोडण्यात आले आहेत, 13 मजली जी आहेत ते रेसिडेन्शियल आहेत आणि रोडला लागून 10 मजल्याची कमर्शियल बिल्डिंग पण असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 31 लाखात ऑफिस स्पेस पण घेऊ शकता. तेही सर्व खर्च आहेत आणि इथं 2 आणि 2.5 BHK फ्लॅट घेऊ शकता. 15 अमेनिटीज देण्यात आल्या आहेत, म्हणजे स्विमिंग पूल सोडून सगळ्या अमेनिटीज ज्या आहेत ते इथं देण्यात आल्या आहेत. तर आता आपण काय करूया, या समोरच्या साईडला 2.5 BHK शो फ्लॅट इथं बनवून ठेवला आहे ज्याचा कार्पेट 895 स्क्वेअर फूट आहे आणि ज्याची पॅकेज कॉस्ट 92 लाख रुपये जाते सर्व खर्च आहेत, आणि 2 BHK 776 स्क्वेअर फूट आहे ज्याची पॅकेज कॉस्ट 89 लाख जाते. तर आता आपण 2.5 BHK जो शो फ्लॅट इथं बनवला आहे तो बघू. आता आपण 2.5 BHK जो शो फ्लॅट इथं बनवून ठेवला आहे तो समजून घेणार आहोत आणि ह्या 2.5 BHK मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की बिल्डरकडून कुठल्या कुठल्या गोष्टी वापरण्यात आल्या आहेत आणि इथला जो कार्पेट आहे तो कशा पद्धतीने बसवण्यात आला आहे. सुरुवात आपण ह्या साईडनी करूया, म्हणजे ही जी फोअर स्पेस म्हणतात त्याला, म्हणजे जिथं चप्पल बूट वगैरे ठेवण्यात येतात, तर ही 5.3 हा एरिया तुम्हाला देण्यात आला आहे जिथे तुम्ही शू रॅक वगैरे बनवू शकता. व्हिडिओ डोअर फोन तुम्हाला इथे देण्यात आलेले डोअर सोबत, हे लॅमिनेटेड डोअर आहे आणि हे डिजिटल लॉक तुम्हाला इथे देण्यात आले आहेत LA कंपनीचे, जे की तसं बघितलं तर खूप लग्झरियस सेगमेंटमध्ये देण्यात येतात. आता हा मिड सेगमेंट आहे, हा तुम्ही लिव्हिंग एरिया इथे बघू शकता किती स्पेशियस दिसतोय. 10.17 ह्याची टोटल साईज आहे, व्यवस्थित इथं बसवण्यात आलेलं आहे. ह्याला जी बाल्कनी आहे ती कवर देण्यात आली, ज्याची साईज जी आहे ती 10.10x5 असणार आहे आणि जी की कवर्ड असणार आहे ती तुम्ही इथे बघू शकता. हा डायनिंग स्पेस बघून घ्या, व्यवस्थित देण्यात आलेला आहे. अशा टाईपचा जो एल शेप कार्पेट असतो ना त्याच्यामुळे लोकांना एरिया खूप व्यवस्थित वापरता येतो, फर्निचर जे ते खूप व्यवस्थित बसतं. आता हा डायनिंग स्पेस जो आहे तो 7.5x11 तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. किचन जे ते एल शेप आहे, तुम्ही बघून घ्या इथे किचनची जी साईज आहे ती तुम्हाला 9x8 देण्यात आली आणि ड्राय बाल्कनी 8x3.5 तुम्हाला देण्यात आली आणि टाईल्स वगैरे जे आहे त्या सेरा कंपनीचे वापरण्यात आले, जे नळ वगैरे आहे ते जॅगवार कंपनीचे वापरण्यात आले, जे स्विचेस जे इथं तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर ते हेवल्स कंपनीचे तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि ज्या सॅनिटरी फिटिंग ज्या आहेत त्या इस्को कंपनीच्या इथे असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता. हे कॉमन टॉयलेट बाथरूम ह्या साईडला देण्यात आलेलं आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन जे आहे टाईल्सचं ते अतिशय सुंदर इथे तुम्हाला बघायला भेटू शकतं. ह्या साईडला एक बेडरूम देण्यात आले, आता ह्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम पण म्हणू शकता किंवा गेस्ट बेडरूम पण म्हणू शकता. हा 2.5 BHK ह्याची साईज 10x10 तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आणि ह्या साईडला अजून एक बेडरूम आहे, ह्याची साईज 10x9 देण्यात आलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तो बेडरूम 10x10 होता, हा 9x10 आहे आणि हा जो बेडरूम आहे तर हा बेडरूम 10x11 आहे. आता 2 BHK आणि 3 BHK जो फरक पडतोय तो फक्त ह्याच बेडरूमचा जो साईजचा जो फरक आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. 2 BHK हा बेडरूम जो आहे तो 10x13 आहे, पण आता जागेवर जो तुम्ही बघताय तो 10x11 आहे. इथे वॉर्डरोबला स्पेस सोडण्यात आली आणि समोर मास्टरचं जे टॉयलेट बाथरूम आहे ते तुम्हाला बघायला भेटेल, ज्याची साईज 8x4 तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर 2 BHK ह्या बेडरूमची साईज 10x13 आहे आणि हा 9x10 जो बेडरूम आहे तो तुम्हाला इथे मिळत नाही आहे. 2 BHK जो कार्पेट आहे त्याचा 776 स्क्वेअर फूट एरिया देण्यात आला आहे आणि 2.5 BHK 895 स्क्वेअर फूट तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे आणि जी पॅकेज कॉस्ट सांगायची झाली
तर 2 BHKची म्हणजे 776 स्क्वेअर फूट कार्पेट असलेल्या फ्लॅटची पॅकेज कॉस्ट 79.80 म्हणजे 79,80,950 रुपये जाते सर्व खर्चासहित, आणि 895 म्हणजे जो आता आपण बघितला याची पॅकेज कॉस्ट 92,12,950 स्क्वेअर फूट जाते, आणि 185 स्क्वेअर फूटचं जर ऑफिस स्पेस तुम्ही घेतलं अगदी रोड टच तर 31,00,000 रुपये पॅकेज कॉस्ट जाते सर्व खर्चासहित. टोटल 3 टॉवर आहे. पहिला कमर्शियल टॉवर 10 मजल्याचा असणार आहे आणि रेसिडेन्शियल जे 2 टॉवर आहेत ते 18-18 मजल्याचे असणार आहे, ज्याच्यामध्ये 5 फ्लोअर जे ते पार्किंगला सोडण्यात आलेत. 15 अमेनिटीज इथं देण्यात आलेत, म्हणजे स्विमिंग पूल सोडलात तर सर्व अमेनिटीज देण्यात आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ह्या प्रोजेक्टमध्येच मला ते बघायला भेटलं, ते म्हणजे फ्लेक्झिबल पेमेंट प्लॅन. म्हणजे जर तुम्हाला बँक लोन करायचं नसेल तर तुम्ही 20% अमाऊंट आत्ता भरा, त्याच्यानंतर उर्वरित अमाऊंट दरमहा 50,000 रुपये तुम्ही बिल्डरला देऊ शकता, आणि ज्या दिवशी तुमचे 40% अमाऊंट होईल त्या दिवशी तुमचं इथे ॲग्रीमेंट तुम्हाला करून मिळेल. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर समजा 71,00,000 रुपये इथं काहीतरी ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे, तर त्याच्या 20% अमाऊंट तुम्हाला भरावी लागेल आणि मग बाकीच्या जे गोष्टी आहेत त्या 50,000-50,000 तुम्हाला भरावं लागेल. 40,000 रुपये झाल्यानंतर जी वरची अमाऊंट जी आहे साधारणतः 9,00,000 रुपये ते भरून तुम्ही ॲग्रीमेंट करून घेऊ शकता, आणि त्याच्यानंतर मग राहिलेले पैसे तुम्ही टप्प्याटप्प्यात देऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं प्रचंड मोठ्या प्रमाणात बँकेचं व्याज पण वाचणार आहे, आणि ज्यांना बँक लोन करायचं आहे ते कुठल्याही नॅशनलाइज किंवा कुठल्याही मल्टीनॅशनल बँकेतून लोन इथं करू शकतात प्रायव्हेट बँकेतून, आणि तुमचं सिबिल चांगलं असेल तर 100%पर्यंत पण तुमचा इथे लोन नक्की होईल. सो मी आशा करतो की तुम्हाला ह्या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती लक्षात आली असेल. या प्रोजेक्टचा हिंदी व्हिडिओसुद्धा आपण बुकमाय वस्तू जे आपलं मेन चॅनल आहे सगळ्यात जास्त फॉलोअर असलेलं तिथे हिंदी भाषेत पण टाकलं आहे. तुम्हाला जर हा सेम व्हिडिओ हिंदी भाषेत बघायचा असेल तुम्ही तिथं जाऊन हिंदी भाषेत पण हा व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला मुळीच विसरू नका जे तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स कोंडवा भागामध्ये प्राईम लोकेशनला 2-2.5 BHK कमर्शियल स्पेस शोधते आणि ज्यांना फ्लेक्झिबल प्लॅन पाहिजे, तर अशा लोकांना शेअर पण करा. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन निवडून बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका, कारण आमचं पुण्यातलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे जे हिंदी मराठी इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये प्रॉपर्टीची डिटेल माहिती घेऊन येत असतं. आणि आम्ही सगळ्यात जुनी कंपनीसुद्धा आहोत मार्केटमध्ये, म्हणजे आम्ही एक रिअल इस्टेट कंपनी पण आहोत आणि तुमच्यासाठी खूप चांगला चांगला रिअल इस्टेट कॉन्टेंटसुद्धा आम्ही बनवून आणत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कुठलीही मदत लागली तुम्हाला तर निसंकोचपणे स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आमची टीम जी आहे ती तुम्हाला लीगलसाठी निगोशिएशनसाठी आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा फ्लॅट मनासारख्या फ्लोअरवर मिळवून देण्यासाठी बिल्डर आणि तुमच्यामध्ये मध्यस्थीची भूमिकासुद्धा फ्री ऑफ कॉस्ट निभावू शकेल. तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करून तुम्हाला आमची कुठलीही मदत लागली तर नक्की कॉल करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.